आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असं वरीचं उपमा आणि शेंगदाण्याची आमटी तर चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार फ्रेंड्स मी शुभांगी स्वागत करतो तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये वरीचा उपमा करण्यासाठी इथं प्रथम कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे ज्यामध्ये मी एक चमचा जिरं ॲड केलेले आहेत आणि जिरं छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक ते दोन हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आता मिरच्या छान व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि मगच आपण पुढची प्रोसेस करायची आहे परफेक्ट तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या छान तळत आहेत आता आपण ॲड करूयात एक मिडियम साईजचा बटाटा जो मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याची सालं काढलेली आहे तर तो बटाटा सुद्धा आपल्याला आता ह्या तेलात व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे ओके आता ॲड करूयात अर्ध टोमॅटो जास्त नाही फ्रेंड्स जस्ट अर्ध मिडियम साईजचा जो टोमॅटो असतो अर्ध मी चिरून घातलेला आहे तर ते सुद्धा आपण आता व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊयात परफेक्ट आता यामध्ये फ्रेंड्स एक वाटी वरई घेतलेले आहे कोण वरी म्हणतात वरई म्हणतात कुठं भगर म्हणतात तर ते एक वाटी मी स्वच्छ धुवून व्यवस्थित स्वच्छ करून मगच घेतलेलं आहे तर ह्यालासुद्धा आता आपण ह्या तेलामध्ये छान असं परतवून घेऊयात तर फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता एक वाटी वरई घेतली आपण तर त्यासाठी दोन वाटी पाणी इथं आपण ॲड करणार आहोत वरी छान असं तेलात परतवून झालेली आहे तर आता आपण पाणी ॲड करूयात परफेक्ट एक वाटीवरीसाठी दोन वाटी पाणी सर्व नीट मिक्स करून झालेलं आहे आता चवीपुरतं मीठ ॲड करूयात परफेक्ट आणि एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात परफेक्ट आता हे सर्व एकजीव करूयात नीट मिक्स करून घेऊयात आणि झाकण देऊन एक पाच ते आठ मिनटं आपण मीडियम गॅसवर हे वर शिजून वरी शिजवून घेणार आहोत अगदी पाच ते आठ मिनटात आपलं वरीचा उपमा रेडी होईल तुम्ही बघू शकता फ्रेंड्स पाच ते आठ मिनटं झालेले आहेत आणि आपलं वरीचं जे उपमा आहे तो मस्तपैकी तयार होऊन रेडी आहे जास्त मऊ पण नाही जास्त मोकळं पण नाही असा आपला उपमा रेडी आहे आता आपण झटकीपट शेंगदाणाची आमटी करूयात तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल ॲड करून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकूयात एक चमचा जिरं जिरं मस्त अशी तडतडून घेऊयात तरच फोडणी छान बसेल आणि एक चमचा लाल तिखट घालूयात लाल तिखट घातल्या घातल्या आपल्याला लगेचच पाणी ॲड करायचं आहे फ्रेंड्स कारण करपू द्यायचं नाही ते परफेक्ट कारण इन्स्टंट आमटी करतो आपण त्यामुळे इथं आपण बटाटा किंवा टोमॅटो काही वापरलेलं नाही आहे चिमुळं भर साखर ॲड करूयात चवीसाठी आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात परफेक्ट आता आमटीला एक छान अशी दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे परफेक्ट उकळी आल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं मिडियम साईज असायला पाहिजे फ्रेंड्स ओबडधोबड मोठं नको आहे नाही तर शेंगाची आमटी नाही चांगली लागणार पाणी एकीकडं एक आणि शेंगदाण्याचं कूट एकीकडं एक एक असं लागेल तर परफेक्ट असं शेंगदाण्याचं कूट मी इथं घातलेलं आहे जे जास्त बारीक पण नाही आहे असं एकदम आणि जास्त मोठंही नाही आहे तुम्ही बघू शकता आमटीचं टेक्शर फ्रेंड्स मला आणखीन थोडंसं कमी वाटलं म्हणून मी एक चमचा कूट ॲड केलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता फ्रेंड्स कुठलेही मसाले किंवा बटाटा टोमॅटो न वापरतासुद्धा आपल्या आमटीला एक छान असा थिकनेस आलेला आहे तर ही रेसिपी झटकी बट बनणारी आहे फ्रेंड्स काही काही वेळेला काही लेंदी प्रोसेस करायची इच्छा नसते पण उपवास असतो तर अगदी दहा ते बारा मिनिटात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता एक साईडला तुमचा वरीचा उपमा रेडी होईल आणि एक साईडला दोन मिनटात आपली ही शेंगाची आमटीसुद्धा रेडी होणार आहे चला तर आता आपली दोन्ही डिश रेडी आहेत आता आपण करूयात प्लेटिंग पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आपला वरीचा उपमा आणि शेंगदाण्याची आमटी दोन्हीही रेडी आहेत फ्रेंड्स तुम्ही टेक्स्चर कलर बघू शकता किती सुंदर आहे आणि अगदी झटकीपट बनणार आहे आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना शेअर करा कारण उपवासाचे दिवस आहेत नवरात्री आहे कोणाला तर नक्की हेल्पफुल हा व्हिडिओ वाटेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन अशा झटपट रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा धन्यवाद